बीड जिल्ह्यातल्या तुरीचं पीक आहे ते जोमदार आलं यंदा. यावर्षी झालेल्या दमदार पावसानं उत्पादन वाढण्याची शक्यता कृषी तंत्रांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात तुरीच्या लागवडीचे मागच्या वर्षाच्या तुलनेत क्षेत्र घटलं असलं तरी पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र मागील वर्षी तूर खरेदीत झालेल्या गोंधळ आणि कमी भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यासाठी यावर्षी तरी सरकारनं काळजी घेत योग्य तो हमी भाव जाहीर करावा. शिवाय शासकीय स्तरावरती तूर खरेदी करणारी सक्षम अशी यंत्र यांची उभारणी करावी अशी मागणी देखील शेतकरी नेत्यांनी केली आहे. या संदर्भातच शेतकऱ्यांशी आणि नेत्यांशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सुरेश जाधव यांनी. मराठवाड्यामध्ये यावर्षी तुरीच्या जी लागवड आहे ती कमी प्रमाणामध्ये झालेली आहे. यावर्षी तुरीची लागवड जरी कमी प्रमाणात झाली असली तरीसुद्धा उत्पादन वाढण्याची जी शक्यता आहे ती कृषी विभागानं वर्तवलेली आहे. कारण यावर्षी पाऊस चांगल्या पद्धतीचा झाला. मागच्या वर्षीचा जर शेतकऱ्याचा अनुभव पाहिला तर मागच्या वर्षी तुरीचं विक्रमी उत्पादन आलं. मात्र खरेदी करत असताना मार्केट फेडरेशन आणि सरकारकडून खरेदी करत असताना मोठा घोळ झाला. यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूकसुद्धा झाली. शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागला. यामुळेच की काय यावर्षी कमी प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरी लावल्या तरीसुद्धा ज्या लागवड केलेल्या तुरी आहेत त्या अतिशय जोमदार पीक आलेलं आहे. मी त्या तुरीच्या शेतामध्ये आहे. माझ्या पाठीमागची तूर पाहतोय आपण. माझ्या डोक्याच्याही जास्त उंचीची ही तूर आपण पाहतोय. त्याचसोबत पीक जे आहे तुरीला जे शेंगा आहेत त्या शेंगा मोठ्या प्रमाणात लगडलेल्या आहेत. आपण पाहतोय जे एवढं छोटंसं जरी प्रमाण असेल कारण मागच्या वर्षी जवळपास 1.5 लाख हेक्टरवरती ह्या तुरीच्या पिकाची लागवड केली होती. पण यावर्षी फक्त 35,000 हेक्टरवरतीच बीड जिल्ह्यामध्ये या तुरीच्या पिकाची लागवड केली. याच्या पाठीमागचं कारण काय आहे त्याचसोबत या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी भाव कसा मिळाला आणि आत्ता खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये काय सरकारचं धोरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत. सर, मागच्या वर्षीच्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर तुरीच्या लागवडीचं जे क्षेत्र आहे यावर्षी घटलेलं आहे तरीसुद्धा पीक आपण पाहतोय जोमदार पीक आहे. काय सांगताय एकूण खरेदी विक्रीच्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची बाबतीत सरकारची धोरणं ती कशी आहे? सध्याची जी परिस्थिती आहे तर निश्चित मानाने गेल्या वर्षीपेक्षा लागवडीमध्ये जरी कमी प्रमाण असलं तरी पीक चांगल्या प्रमाणात आलेलं आहे. परंतु जी गेल्या वर्षी खरेदीमध्ये अडचण झाली होती, शेतकऱ्यांची खूप कोंडी झाली होती आणि शेतकऱ्यांना तूर असून सुद्धा लोकांना जो भाव मिळायला पाहिजे होता तो गेल्या वर्षी मिळाला नाही. तुरीचं पीक कसं आलेलं आहे? क्षेत्र जरी घटलेलं असेल तरी सुद्धा उत्पादन वाढणार आहे का? आणि एकूणच जो तूर उत्पादक शेतकरी आहे तो बीड जिल्ह्यातला असेल मराठवाड्याचा असेल त्याला कुठली चिंता लागली? नाही, ह्या वर्षी जरी म्हणजे क्षेत्र कमी झालेलं असलं लागवडीचं तरी उत्पादन मात्र विक्रमी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी चांगली आलेली तूर काही ठिकाणी गेलेलं आहे. परंतु या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आज शेतकऱ्यांची एकच भूमिका आहे की बाबा आम्ही जो इथून तिथून पिकवलेला जो माल आहे त्याला चांगल्या पद्धतीचं मार्केट मिळवा आणि जे पैसे आहेत ते आमच्या पदरात पडावे. ऑनलाईनचा जो काही सरकारने निर्णय घेतलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या 7-12 त्यांना ऑनलाईन करायला मार्केट कमिटीमध्ये बोलवलं जाते, तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांना अशी अडचण येते की शेतकऱ्यांना 8-8 दिवस 10 दिवस 1-1 महिनाभर शेतकऱ्यांना नंबर लागत नाही. शेतकऱ्यांना कुणाला चल तरी दलालाला शोधावं लागतं आणि त्या दलालाच्या मार्फत आपलं पीक किंवा खरेदीसाठी 7-12 द्या कुठं नोंदणी करा त्याच्यासाठी त्या नोंदणी केंद्रावरती जा म्हणजे शेतकऱ्यांची चौकडून लूट होती. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1, बीड.